विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहत आहात News24 सह्याद्री. पाहुयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री बुलेटिन मध्ये. केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे आजपासून 29 ऑगस्ट 2021 पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांमध्ये ही यात्रा पुढील 3 दिवस चालणार आहे. यातील 1 दिवस रत्नागिरीत तर 2 दिवस ही यात्रा सिंधुदुर्गात असणार आहे. घोषणाबाजी, पोस्टरबाजी, हाणामारी, गुन्हे, आरोप, प्रत्यारोप हे मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामधील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या गोष्टी आहेत. अर्थातच या चर्चांना कारण आहे राणे विरुद्ध ठाकरे संघर्ष. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेली टीका आणि त्यानंतर त्यांना झालेली अटक व सुटका या प्रकरणानंतर सलग 3रा दिवशीही शिवसेना विरुद्ध राणे हा शाब्दिक संघर्ष सुरूच आहे. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी भाष्य करताना राणे वर टीका केली. मात्र यावेळेस एका प्रश्नावर उत्तर देताना राऊत यांनी राणे हे शिवसेना आणि भाजपला एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत असं वक्तव्य देखील केलंय. याआधी राऊत यांनी राणेंवर सडकून टीका केली आणि पत्रकारांचा निरोप घेताना हे वक्तव्य केलंय. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या विधानामुळे राज्यात मोठा गदारोळ माजला होता. शिवसेना भाजप संघर्ष, राणेंना अटक, जामीन, सुटका या सगळ्या नाट्यमय घडामोडींमध्ये अखेर आजपासून राणे यांची थांबलेली जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू होत आहे. यावरूनच आता शिवसेनेने राणेंना इशारा दिलाय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर निशाणा साधलाय. भाजपमध्ये बाहेर आलेल्या लोकांनी उच्छांद मांडलाय अशा शब्दांमध्ये राऊतांनी राणेंना टोला लगावलाय. तसेच संजय राऊत यांनी भाजपमधील खरे मंत्री कधीच शिवसेना भवनावर दगड मारण्याची भाषा करणार नाही असं म्हणत भाजपमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या नेत्यांवर टीका केली आहे. भोसरी MIDC मधील जमीन खरेदी प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ईडीने खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीची एकनाथ खडसे यांच्यावर कारवाई करत 5 कोटी 73 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 75,000 पत्र लिहिणार आहे आणि या पत्राच्या माध्यमातून भाजप 75व्या स्वतंत्र दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करून देणार आहे. वर्षा बंगल्यावर जागा राहणार नाही एवढे पत्र भाजप उद्धव ठाकरे यांना पाठवणार आहे अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या युवा वॉरियर्सनी 18 ते 25 वयोगटातल्या युवकांनी असं ठरवलं आहे की उद्धव ठाकरेजींना महिनाभर किमान रोज त्यांनी पत्र वाचावे या उद्देशाने आणि पुढच्या काळात कधी त्यांच्या स्मरणामध्ये हे राहावं की हे अमृत महोत्सवी वर्ष होतं याकरता भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील आणि आशिष शेलारजींनी जाहीर केल्याप्रमाणे वर्षा बंगल्यामध्ये जागा राहणार नाही पत्र ठेवायला इतके पत्र भारतीय जनता पार्टीचे आमचे युवा वॉरियर्स पाठवणार आहेत. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा News24 सह्याद्री. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पाहुयात पुढच्या बातम्या. नाशिक येथील सटाणा तालुक्यासह सर्वत्र भाजीपाल्याचे दर मोठ्या प्रमाणात गडगडलेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना भाजीपाला विक्री करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. भाजीपाल्याची आवक वाढून दर घसरल्याने बाजारात मंदी पसरली असून खरेदी केलेला माल विकणेही अवघड झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक गणेश उत्सव हा समाजहित लक्षात घेऊन तसेच शासन व महापालिकेच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून यंदाही 1.5 दिवसांचा साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन यांनी आज झालेल्या बैठकीदरम्यान नमूद केले. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी चाचपणी सुरू केली आहे. बुधवारी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीमधील सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीत येणारी महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे आदेश नाना पटोले यांनी कल्याण डोंबिवली पदाधिकाऱ्यांना दिलाय. तसेच त्या दृष्टीने तयारी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. येणाऱ्या ज्या पण निवडणुका आहेत, ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका किंवा विधानसभा, या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे आणि त्यांचा आदेश कल्याण डोंबिवलीमध्येही त्यांनी आदेश दिला आहे की तुम्ही स्वबळावर लढायची तयारी करा. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये जे आमचे 12 मंत्री आहेत त्यांचे जनता दरबार कल्याण डोंबिवलीमध्ये घेण्यात येतील आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी सगळे मंत्री कल्याण डोंबिवली येतील आणि काँग्रेसचं वातावरण तयार करून स्वबळावर लढायची तयारी काँग्रेस जिल्हा कमिटी करणार असं काल आम्ही त्यांना आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे आता भविष्यामध्ये त्या दृष्टिकोनातून काँग्रेस काम करणार आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक दीर्घ पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी धनुर्विद्या शिकणारे खेळाडू आणि त्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. परंतु या व्यथा मांडताना त्यांनी शिवसेनेवर प्रखर हल्ला चढवलाय. ज्या चिन्हावर आपण निवडून येता त्या चिन्हामागचा असलेला विचारच आपल्याला संपवावा लागतोय का, असा सवाल त्यांनी पत्राच्या माध्यमातून ठाकरे यांना केलाय. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीच्या काळात रिक्षातून 3 ऐवजी 2 प्रवाशांची वाहतूक करावी लागत होती. त्यामुळे चालकांकडून 3 प्रवाशांचे भाडे 2 प्रवाशांकडून वसूल केले जात होते. राज्य शासनाने आता टाळेबंदी शिथिलता आणली असून सार्वजनिक वाहतुकीस पूर्ण क्षमतेने प्रवास करण्यास मुभा दिलेली आहे. त्यामुळे काही रिक्षा चालकांनी 2 ऐवजी 3 प्रवाशांची वाहतूक करण्यास सुरुवात केली असली तरी टाळेबंदीच्या काळातही वाढलेल्या प्रवासी भाड्यामध्ये कपात केलेली नाही आहे. 3 महिन्यांमध्ये पावसात मागे पडलेल्या विदर्भातील पूर्व भागातील जिल्ह्यात रविवारपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र मोठ्या पावसाची विश्रांती आणखीन काही दिवस कायम राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणीच या काळातही हलक्या पावसांचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर या बातम्यांसह येथेच थांबतोय. पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.